काल होणाऱ्या अयोध्या येथे श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. त्यानिमित्त पातूर शहरात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याकरिता शहरातून प्रमुख मार्गाने बाळापूर SDPO रोहिणी सोळंके, ठाणेदार गजानन सिंग ठाकूर, उपनिरीक्षक अमोल गोरे, उपनिरीक्षक गणेश नावकर व सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड, सैनिक यांनी शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन, पातूर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता मुंबई पोलीस कलम अधिनियमन 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये संपूर्ण अकोला जिल्ह्यात दिनांक 4 ऑगस्ट 2020 रात्रीपासून ते दिनांक 18 ऑगस्ट 2020 चे रात्री 12 वाजेपर्यंत 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती जमाबंदी कलम लागू केली असून शहरातील व्यवसाय दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. धार्मिक उत्सव व इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी असून कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक घोषणा याच्यावर बंदी आहेत असे आवाहन पातूर पोलिसांनी केले होते. उद्या 5 ऑगस्ट रोजी राम जन्मभूमी संबंधी आज पातूर शहरामध्ये पथसंचलन करण्यात आले आणि पथसंचलनाचा उद्देश हा आहे की पातूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही माननीय SP साहेब यांच्या सूचना व आदेशानुसार माननीय SDPO मॅडम बाळापूर व पातूर पोलिसांचे अधिकारी, तिन्ही अधिकारी आणि कर्मचारी यांनी पथसंचलन करून लोकांपर्यंत एक संदेश पोहोचवला आहे की पातूर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार आहे. तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आजच आदेश प्राप्त झाले आहेत आणि मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) प्रमाणे आजपासून 18 तारखेपर्यंत 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होऊ शकणार नाही. जमा झाल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यायची. सर्वांना विनंती आहे की आपल्या पातूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे. धन्यवाद. MCN न्यूज करिता योगेश नागोलकर, पातूर.